नेते एकत्र येतात, नेते भांडतात, नेते पुन्हा एकत्र येतात, यामध्ये मरण होतं ते सर्वसामान्य कार्यकर्त्याचं. भाऊंनी तर स्पष्टपणानं सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की जो माझ्या नावाचा जो काही सोशल मीडियाचा ग्रुप आहे तो आत्ताच्या आत्ता डिलीट करून टाका. कार्यकर्त्यांना प्रेशराईज करायचं, कुठेतरी त्यांना सांगायचं की तुम्ही काही रिॲक्ट करा किंवा काय करा, हे मुळात भाऊंनाच आवडत नाही. तुम्ही माझा नावाचाच गवगवा करा किंवा मलाच कुठेतरी मोठेपणा द्या, ही भाऊंची भूमिका कधीच नसे आपल्याला कल्पना आहे. काँग्रेस राष्ट्रवादीबद्दलची नाराजी, आयत्या वेळेस उमेदवारी लढवण्याचा भाऊंचा निर्णय, ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा 84,000 मतदारांनी मोठं मताधिक्य भाऊंना दिलं. ज्याच्या वाट्याला मतदारसंघात जो उमेदवार येईल तो उमेदवार या महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघातनं हमखास 100% जिंकून येईल असा मला ठाम विश्वास आहे. नमस्कार, मी मल्हार पवार. महाराष्ट्र News 24 मध्ये तुमचं सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं, परंतु त्यामध्ये असेही बालेकिल्ले राष्ट्रवादीने गमावले, त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे कर्जत विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादी कुठेतरी बॅकफूटवर जातोय का अशी चर्चा असतानाच राज्यात सत्तांतर घडलं आणि आता पुन्हा राज्यातील तालुक्यातील राजकीय समीकरणं हे बदललेली आहेत. या सर्वच घडामोडींवर राष्ट्रवादीचं मत जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज राष्ट्रवादीचे नेते, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबतच आज आपण संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम तर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र News 24 मध्ये. नमस्कार मल्हारजी, महाराष्ट्र News 24 सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. राजेश लाड हे असं व्यक्तिमत्व आम्ही बघतो की राजेश लाड म्हणजे सोशल मीडियावर फार चर्चेत असतात, सोशल मीडियावर तुम्ही आपले परखड तुमचे मतं मांडत असतात. हे सध्या जे राजकारण चालू आहे, एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून याकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता? गेल्या 2.5 महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडल्या ह्या खरं तर एकदम आश्चर्यकारक आणि सर्वांना धक्कादायक अशाच ह्या घडामोडी घडल्यात आणि ह्या घडामोडीतून राजकारण खऱ्या अर्थानं ढवळून निघालं आणि जी काही एकंदरीत राजकीय सूत्र होती सगळी बदली झाली. जे सरकार सत्तेत होतं, आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या सत्तेला सुरुंग लावून बंडोकरांनी नव्यानं भाजपच्या साथीनं सत्ता प्रस्थापित केली आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे अभिप्रेत नव्हतं किंवा महाराष्ट्राच्या जनतेला हे जे काही ह्या घडामोडी आहेत त्या कुठेतरी एक धक्कादायक अशा घडामोडी आहेत आणि ह्या धक्कादायक घडामोडीतून महाराष्ट्र खऱ्या अर्थानं तर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजूनही 2.5 महिन्यानंतर सुद्धा हे सरकार जरी अस्तित्वात आलं असलं तरीही जनतेला या सरकारच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नक्कीच आहेत. तर आता जे घडामोडी सगळ्या घडलेल्या आहेत, म्हणजे यात राष्ट्रवादीवर आरोप केला जातो की राष्ट्रवादीमुळे सर्व झालेलं आहे, यावर तुमची एक तालुक्याचा एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वार्थानं तसा त्याचा फारसा काही संबंध नाही आहे. जर का सरकारच्या दृष्टीनं बघितलं, आदरणीय ह्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोविडच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार चालवलं. महाराष्ट्राच्या जनतेनं त्याचं कौतुकही केलं. कोविडसारखा कठीण काळ जे आपल्या आयुष्याचं अस्तित्व निर्माण झालं होतं, आपण जगू की राहू, आज जे काही आपण आहोत त्या कोविड काळामध्ये खऱ्या सर्वार्थानं उद्धवजींनी अजितदादांनी केलेलं नेतृत्व, महाराष्ट्राच्या जनतेनं आरोग्यमंत्री राजेशी टोपे असतील यांनी केलेले अथक प्रयत्न, या साऱ्या माध्यमातून ते सरकार आपलं काम चोखपणानं करत होतं. आणि राजकारणामध्ये अशा काही घडामोडी असतात. भारतीय जनता पक्षाच्या जे काही देशपातळीवरचं राजकारण आहे, एकतर्फी राजकारण, तर एकतर्फी राजकारणाला कुठेतरी चेक बसावा या दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांनी हा महाविकास आघाडीचा प्रयोग त्या ठिकाणी केला होता आणि तो प्रयोग बहुतांशी 2.5 वर्ष सुरळीतपणानं सरकार सुरू चाललं आणि लोकांच्या ज्या काही आशा अपेक्षा होत्या त्याही पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारकडनं चांगले प्रयत्न झाले. परंतु दुर्दैवानं ह्या साऱ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि आपलं कल्पना आहे की राजकारण कोणत्या वळणावरती या ठिकाणी देशाचं राज्याचं जातं आहे हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. यातून जो काही संदेश सर्वसामान्य जनतेला नागरिकांना जायचा तोही गेलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ह्यामध्ये असं कोणतं किंवा सरकारचं आणण्यामध्ये असं काही त्यामध्ये दोष आहे किंवा काही असं मला तरी एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच वाटत नाही. आता शिवसेनेचे नेते देखील मध्यंतरी इथे आले होते, तालुक्याचे नेते उत्तम कोळंबे असतील. जर तालुक्याचा राजकारणाचा विचार केला किंवा कर्जत शहराचा असेल किंवा तालुक्याचा असेल, राष्ट्रवादी आणि शिवसेना हा संघर्ष हा कायम राहिलेला आहे. आता जे शिंदेगड आणि उद्धव ठाकरेगड असे दोन जे शिवसेनेमध्ये गटबाजी झाली आहे, त्यानंतर शिवसेनाचा एक गट म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी ही युती होऊ शकते आणि त्या प्रकारची बोलणी देखील सुरू आहेत असं ते देखील ते स्वतः म्हणाले.
तर या युतीकडे तुम्ही कसं पाहताय? बघ, आपल्याला कल्पना असेल, कर्जत खालापूर मतदारसंघाचा जर का आपण मागच्या 15-20 वर्षाचा जर का आढावा घेतला, 1990 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून मल्हारजी या मतदारसंघामध्ये एकमेकांच्या समोर प्रत्येक निवडणुकीला समोरासमोर टाकलेत. जिल्हा परिषद निवडणुका असतील, नगरपालिकेच्या असतील, विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या असतील, प्रत्येक निवडणुकीचा दोन्ही पक्षांमधला संघर्ष हा काही नवीन नाही. परंतु शिवसेनेसोबत किती जरी संघर्ष असला तरी माननीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी आपल्या वागणुकीतून किंवा त्यांचा जो काही स्वभाव आहे त्या स्वभावातून कधी शिवसेना म्हणून पक्षीय लेवलला, ठीक आहे, राजकारणामध्ये त्या निवडणुकीपुरता एकमेकांमध्ये संघर्ष येतो, परंतु निवडणुका एकदा संपल्या की सर्व मतदार आपलेच आहेत या दृष्टिकोनातून भाऊंनी त्यांचं राजकारणातलं ध्येय नेहमीच समोर ठेवलेलं आहे. आणि अशा दृष्टिकोनातून शिवसेना असेल किंवा इतर सर्व राजकीय पक्ष असतील त्या सर्वच पक्षांमध्ये भाऊंविषयी एक वेगळी अशी आत्मीयता सर्वच पक्षांमध्ये जाणून येते. कितीही विरोधातला विरोध कार्यकर्ता असला तरी तो भाऊंबद्दल बोलताना एक वेगळा आदरानं रिस्पेक्टली बोलतो. म्हणून त्याच दृष्टिकोनातून आगामी जे काही तालुक्याचं आपल्या राजकारणामध्ये घडामोडी घडल्यात या दृष्टीनं आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून नाहीतरी आम्ही 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतोच. 2.5 वर्षामध्ये ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्यासोबत सत्तेला एकत्रितरित्या काँग्रेससोबत राहावं लागल्यानं त्या ठिकाणी 2.5 वर्षापर्यंतचा कार्यकाल आम्ही एकत्रितरित्या घालवलाच आहे. परंतु तालुक्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये ही महाविकास आघाडी यशस्वी न होण्यामागचं कारण ज्यांच्याकडे या मतदारसंघाचं नेतृत्व होतं, महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून आमदार महेंद्र थोरवेंकडे ज्या अपेक्षा होत्या त्यांनी मोठेपणानं जर का तिन्ही पक्षाला एकत्रितता घेतला असतं तर कधी वाईट प्रसंग किंवा कटुता एकमेकांमध्ये आली नसती. परंतु दुर्दैवानं असं कधी एकमेकाला समजून घेण्याचं काम ज्यांचं जे नेतृत्व या मतदारसंघाचं करतात त्यांनी कधी केलेलंच नव्हतं, त्यामुळे दोन पक्षांमध्ये कटुता आली होती. अनेक प्रसंग अशा तालुक्यातले आपण बघितले असाल की त्या त्यावेळी संघर्षाची त्या ठिकाणी ठिणगी उडाली. परंतु त्यानंतरसुद्धा वैयक्तिकदृष्ट्या सर्वांचेच संबंध एकमेकांशी अतिशय चांगले आहेत आणि आपला तालुका, मला कल्पना आहे की तालुका निवडणुकीपुरता राजकारणामध्ये अडकलेला असतो. निवडणुका संपल्या की आपण शेवटी अखेर याच ठिकाणचे सारेजण आहोत, एकमेकांशी आपले नातेसंबंध असतात, मैत्रीचे संबंध असतात आणि त्यातून मग आपली मैत्री त्या ठिकाणी जपायची असते. या दृष्टिकोनातून आम्ही सारेजण त्या ठिकाणी नेहमीच आमच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काही मूल्य मनामध्ये ठेवून चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं लोकांशी एकरूप झालेलो असतो किंवा लोकांच्या समोर आम्ही जात असतो. नेते एकत्र म्हणजे नेते आता हे सगळं समजतात, नेते आता एकत्र येतात असं म्हणतात, पण ते कार्यकर्ते किंवा जो पक्षाचा कार्यकर्ता असतो जो कायमच म्हणजे संघर्ष राहिलेला आहे तो कसा म्हणजे यात कन्व्हिन्स होईल? खरं तर मल्हारजी आपला प्रश्न अतिशय एक अचूक असा प्रश्न आहे. नेते एकत्र येतात, नेते भांडतात, नेते पुन्हा एकत्र येतात, यामध्ये मरण होतं ते सर्वसामान्य कार्यकर्त्याचं. ग्रासरूटवरची ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवरती जो कार्यकर्ता काम करत असतो त्या कार्यकर्त्यांचं 4-4 पिढ्यांचा संघर्ष पक्षाच्यामुळे येत असतो, राजकारणामुळे येत असतो. आपल्या नेत्यांवरती जर कोणी टीका टिप्पणी केली तर त्याच्याबद्दल मत व्यक्त करताना त्याचा समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी संघर्ष येत असतो आणि अशा या सगळ्या जडणघडणीमध्ये संघर्षाची ठिणगी ही नक्कीच पडते. परंतु आत्ताच्या घटकेला एकंदरीत जर कर्जत तालुक्याचा किंवा खालापूर तालुक्याचा जर का विचार करता, दोन्ही पक्षाचे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि किंवा शिवसेना असेल, आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे आत्ता तालुक्यातसुद्धा काम करताना मला काही वाटत नाही किंवा कुठल्या अडचण येईल असं बिलकुल वाटत नाही. आगामी युग घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, नगरपरिषदांच्या निवडणुका असतील, इवन पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या एकत्रितरित्या लढवताना आणि मुळात आत्ता दोन्ही पक्षाला तसं जर का बघितलं तर एकमेकांच्या आधाराचीसुद्धा गरज आहे हेही आपण कबूल केलं पाहिजे. मी जे काही भूमिका आहे ती स्पष्टपणानं मांडतो आणि एकमेकांच्या मदतीनं जर का दोन्ही पक्षांचा फायदा होत असेल, काँग्रेस सोबत असेल किंवा अजून समविचारी पक्ष जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेतलं तर नक्कीच त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसण्यात आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होऊ शकते. त्याच्यामुळे एकत्रितपणानं येण्यात तशी काही अडचण यायला नाही. आता राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेबद्दल आपण बोलूयात. सुरेश लाड आणि राष्ट्रवादी हे तर समीकरणच राहिले, कारण पक्ष वाढवण्यासाठी, राष्ट्रवादी पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी सुरेश लाडांचा एक मोठा रोल राहिलेला आहे. परंतु आता ज्या चर्चा होतात, म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी हा संघर्ष आपण समजू शकतो, परंतु मध्यंतरी राष्ट्रवादीमधूनच अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे आणि अशा अनेकदा चर्चा समोर आल्या की लाड कुटुंबाचा हस्तक्षेप होत असल्यामुळे राष्ट्रवादी हा अडचणीत येऊ शकतो किंवा राष्ट्रवादीला काहीतरी ड्रॉबॅक आहे असं, त्याकडे तुम्ही कसं पाहता एक लाड कुटुंबाचा सदस्य म्हणून? नक्कीच मध्ये अशी बातमीसुद्धा सोशल मीडियावर आली होती, अनेकांना तो प्रश्नही पडला होता. परंतु मल्हारजी मला आपल्याला आवर्जूनपणानं सांगायचं वाटेल,
आदरणीय भाऊ गेल्या 30-35 वर्ष या कर्जत खालापूरच्या मात्र राजकारणामध्ये सक्रियपणानं आपला सहभाग देतात, त्यांना साथ सोबत म्हणून आम्ही सारेजण घरातली मंडळी, मी असेल, प्रतीक्षा असेल, शरद भाऊ असतील किंवा आम्ही तिघंच जवळपास, बाकी तर म्हणजे माझा भाऊ विलास किंवा अक्षय हे कधी राजकारणाच्या कुठल्याही व्यासपीठावर कधी दिसत नाही, ते त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांचा व्यवसाय आणि ते याच्यामध्ये ते रममाण असतात, परंतु आमची जी भूमिका असते ते पक्षाचं सक्रिय कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्ष मी जवळपास 15-20 वर्ष म्हणजे शाळा कॉलेज जीवनापासून मी पक्षामध्ये काँग्रेस पक्षापासून या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतो आणि सोशल मीडियाचं हे युग आहे, अनेक युवा कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते असतात, ते कुठेतरी मग एखाद्या गोष्टीवरती ती प्रतिक्रिया रिॲक्ट करत असतात आणि त्यातून कुठेतरी एक छोटी पक्ष संघटना किंवा कुटुंब ह्या साऱ्या गोष्टी एकच असतात, प्रत्येक कुटुंबामध्ये भावावांमध्ये कुठेतरी कटुता आलेली असते, वेगवेगळा समज गैरसमज झाला असतो आणि मग अतिउत्साही कार्यकर्ते असतील किंवा सर्व कार्यकर्त्यांना काही आपण त्या सोशल मीडियाला प्रतिबंध घालण्यासाठी किंवा आपण त्यांना रोखू शकत नाही, तरी ज्या ज्यावेळेस त्यांना कार्यकर्त्यांना समजून सांगायचं असतं त्यावेळेस मी असेल, इवन भाऊसुद्धा हक्कानं किंवा आदर म्हणजे त्यांचा एक जो काही अधिकार आहे त्या अधिकारवाणीनं कार्यकर्त्यांना समजून सांगतात, म्हणजे आपल्याला तुम्हाला एक आवर्जूनपणा सांगावं असं वाटेल की ज्या सोशल मीडियाच्या थोड्याशा एकमेकांच्या गैरसमजामुळे तो जे काही कटुता आली पदाधिकाऱ्यांमध्ये, भाऊंनी तर स्पष्टपणानं सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की जो माझ्या नावाचा जो काही सोशल मीडियाचा ग्रुप आहे तो आत्ताच्या आत्ता डिलीट करून टाका आणि त्यातून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कुठला मेसेज चुकीचा जायला नको आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी ते एकमेकांमध्ये समज गैरसमज निर्माण व्हायला नको, कटुता यायला नको, हे तुम्ही कटाक्षानं पाळलं पाहिजे, सोशल मीडिया वापरताना तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे, असा भाऊंचा नेहमीच आम्हाला सल्ला असतो, असं कोणताच वाद नाही, बिलकुल नाही बिलकुल, आणि एकमेकांविषयी जे काही असतं ते आम्ही मनमोकळपणानं एकमेकांशी देवाणघेवाण विचाराची करत असतो, त्यामुळे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो की हे कुटुंब म्हणून तालुक्यामध्ये या ठिकाणी काम करते, सर्वच नेते आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रामाणिकपणानं आपापलं योगदान पक्षासाठी देत असतात, कधीही असं कुठल्याही नेत्यानं वेगळी भूमिका घेतली किंवा असं बिलकुल काय नाही आहे, जो तो कार्यकर्ता असतो त्याचा आपापल्या परीनं पक्षासाठी योगदान देत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या त्याच्या एकंदरीत कार्यशैलीप्रमाणे तो कार्यकर्ता पक्षामध्ये वेगवेगळ्या पुढे मोठा होत असतो आणि कार्य आपापल्या पदावरती पोहोचत असतो, त्यामुळे असे बिलकुल कुठल्या पक्षामध्ये तरी कुठलंच असं वातावरण नाही. पण दादा कसं होतं की आता राष्ट्रवादीमध्ये म्हणजे कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर जेव्हा एक आरोप होतो किंवा एखादा वार होतो तेव्हा ते त्या त्या तालुक्यातले जे पदाधिकारी असतात ते पुढे येऊन त्याला उत्तर देत असतात, मध्यंतरी भाऊंनी जेव्हा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतरचा जो पिरियड होता तर भाऊ सायलेंट होते, म्हणजे कुठल्याही प्रतिक्रिया समोर येत नव्हत्या, तेव्हा त्यांच्यावर विरोधकांकडून आरोप देखील होत होते की हे सगळं राजकीय फायद्यासाठी होत चाललंय, राजकीय काय त्यांच्या आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी हे सगळं चालू आहे, मग त्या काळी राष्ट्रवादीमधून लाड कुटुंबियांच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही बोलत होते उदय पाटील असतील ते देखील आपलं मत व्यक्त करत होते, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते की पण असं कार्यकर्ते नेव्हा पुढे येत नाही, मग ह्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे मुळात मल्हारजी कार्यकर्त्यांना प्रेशराईज करायचं कुठेतरी त्यांना सांगायचं की तुम्ही काही रिॲक्ट करा किंवा काय करा हे मुळात भाऊंनाच आवडत नाही, कधीही भाऊंची भूमिका ही त्या बाबतीतली कधीच नसते की तुम्ही माझा नावाचाच गावगावा करा किंवा मलाच कुठेतरी मोठेपण द्या, ही भाऊंची भूमिका कधीच नसते हे आपल्याला कल्पना आहे आणि अशा काही घटना घडतात मधल्या कालावधीमध्ये आपण जसा उल्लेख केलात तशा ज्या काही घटना घडल्या त्या ज्या पक्षीय स्तरावरच्या घटना होत्या आणि भाऊंनी जाहीरपणानं प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील यांना त्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या पक्ष संघटनेत काम करताना त्या ठळकपणानं सांगून त्या बाबतीतली भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि विरोधकांकडनं त्यावेळेस जरूर आरोप झाले, परंतु विरोधकांनी आरोप करताना हा पक्षांतर्गत मामला होता आणि पक्षांतर्गत काम करताना अनेक अडचणी येत असतात, प्रामुख्यानं भाऊंना मागच्या या वर्षभरापासून आरोग्याच्या तक्रारींनी खूप हैराण केलं, दोन दोन मोठे मोठे ऑपरेशन, त्यानंतर अनेक आरोग्यविषयक समस्या यातून भाऊ मार्गक्रमण करत करत अडचणी, जिल्हाभर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायला वेळ मिळत नाही हा प्रामुख्यानं महत्त्वाचा प्रश्न होता, म्हणून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामागचा तो मुळात महत्त्वाचा उद्देश होता, आपल्या कल्पना असेल की जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या दिवाळीमध्ये एक ऑपरेशन झालं, दुसऱ्यानंतर आत्ता 4 महिन्यापूर्वी दुसरं ऑपरेशन झालं हिप बॉलचं, त्यामुळं आरोग्यविषयक अडचणी असल्यामुळं पुरेसा वेळ देता येत नाही आणि मग जिल्ह्यामध्ये संघटनेवर कुठं त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्या भूमिकेतून भाऊंनी आदरणीय तटकरे साहेबांना ती भूमिका पटवून सांगितली आणि राजीनामा त्या ठिकाणी दिला आणि पक्ष संघटनेत मी एक पक्षाचा प्रमुख म्हणून मी कर्जत खालापूर असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल पक्षाला ज्या ज्यावेळेस बाबा गरज लागेल त्यावेळेस मी गेल्या
अनेक वर्षापासून 30-35 वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करताना भाऊंनी आपलं योगदान दिलं, तसंच योगदान मी पुढे सुद्धा देईल. ह्याच भूमिकेतून भाऊ त्या ठिकाणी आत्ताही कार्यरत आहेत. बरोबर. शेवटचा प्रश्न विचारतो आता. दोन या सर्व युती आघाडीची चर्चा आपण तर करतोच, परंतु त्यानंतर एक सर्वात मोठा प्रश्न होतो 2024 विधानसभा. तर 2024 विधानसभेचं चित्र कसं आहे? राजेश लाड एक कार्यकर्ता एक अनालिसिस करतो, जी युती आता समजा होते म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना युती होऊ घातलेली आहे, ही जर झाली तरी तो प्रश्न येतो ना म्हणजे उमेदवार कोण. आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना देखील विचारलं, ते म्हणले की सिटिंग सीट होती त्याला देतील, परंतु त्यांना देखील अधिकार आहे डिमांड करण्याचा. मग ह्याकडे तुम्ही कसं बघता? अतिशय चांगला असा प्रश्न आहे. खरं तर 2024 निवडणूक माझ्यासारखा कार्यकर्ता अतिशय जबाबदारीनं सांगतो, खूप महत्त्वपूर्ण अशी ती निवडणूक असेल, की मागच्या या 2019-24 या मतदारसंघाला लाभलेला लोकप्रतिनिधी कशा स्वरूपाचा आहे जनतेनं बघितलेला आहे, आणि त्यांची कार्यपद्धती 2014 बंडखोरी, त्यानंतर पुन्हा 2019 पक्षानं उमेदवार देऊन इतकं मोठं नावारूपाला आणलं, पक्षानं सारं सुख दिलं, सारे जी इब्रत ऐश्वर्य साऱ्या गोष्टी देऊनसुद्धा पक्ष सोडण्याच्या भूमिकेपर्यंत विद्यमान लोकप्रतिनिधी येतात. अशा चुकीच्या लोकप्रतिनिधीला पुढे तालुक्याचं जर का अजून जर का वाटोळं लावायचं नसेल तर कुठेतरी त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून जी भूमिका वरच्या स्तरावरनं पक्षीय राज्यस्तरावरून जे मोठे नेते आहेत, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय जयंतराव पाटीलसाहेब असतील, आदरणीय तटकरेसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, ही जी भूमिका घेतील ज्याच्या वाट्याला हा मतदारसंघ जाईल भविष्यामध्ये 2024 विधानसभेच्या दृष्टीनं, त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणानं महाविकास आघाडी म्हणून, अर्थात महाविकास आघाडीचं ही अजून राजकारण अगदी दिवसागणित बदलत जात आहे, काय काय घडामोडी घडतात, हे सरकार टिकेल की न टिकेल हाही मोठा प्रश्न आहे. ह्या साऱ्या भूमिकेतून महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष अतिशय ताकदीनं, कारण तिन्ही पक्षांची शिवसेनेचे सुद्धा आज जरी किती कुठला गट निर्माण झाला किंवा काही दुफळी झाली तरी शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाऊंना 2019 निवडणुकीमध्ये 84,000 मतं मल्हारजी मिळाली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये. काँग्रेस राष्ट्रवादीबद्दलची नाराजी, आयत्या वेळेस उमेदवारी लढवण्याचा भाऊंचा निर्णय, या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा 84,000 मतदारांनी मोठं मताधिक्य भाऊंना दिलं. 18-19 हजाराचा डिफरन्स पराभव झाला, परंतु शिवसेना भाजप त्यावेळेस ताकदीनं लढली, वेगळी त्यावेळेस राजकीय पार्श्वभूमी होती. अशा परिस्थितीत 84,000 मतं इतर जे काही समविचारी पक्ष होते त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेत, हे मोठं मताधिक्य आहे. आणि ते मताधिक्य काँग्रेसचं मताधिक्य, काँग्रेसची मतं आणि शिवसेनेचं मतदार हे जर का गणित एकंदर बघायला घेतलं तर महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला हा विजय हा निश्चित आहे. आणि जे काही या 2.5-3 वर्षात आणि ह्या पूर्ण कालखंडामध्ये चुकीच्या पद्धतीनं फक्त कोट्यानकोटी अशी उड्डाणं विकास कामांची केली जातात, प्रत्यक्ष कागदोपत्री तो विकास कुठे हा बघण्यासाठी मोठं दुर्बीण किंवा भिंग लागेल, हे ही अशी परिस्थिती आहे. आणि इतर गोष्टी आपण बघितलं असेल की खूप अशा घटना घडतात ज्या गुन्हेगारीशी सदृश अशा घटना आहेत, प्रसाद सावंत साहेबांचा हल्ला असेल, त्याचप्रमाणे अनेक गोष्टी असतील, ह्या गोष्टीसुद्धा नागरिकांच्या मनात भिंबलेल्या आहेत. त्यामुळे हा असा लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून जर आला तर अजून तालुका हा अजून 15-20 वर्ष मागे जाईल, ही वस्तुस्थिती लोकांना पटलेली आहे. आणि आदरणीय उद्धव साहेबांचं सरकार ज्या पद्धतीने ह्या मंडळींनी घालवलं आहे ती एक वेगळी अशी सुप्त अशी जी काही जो काही लोकांमध्ये असणार राग तोसुद्धा या निवडणुकीत दिसून येईल. आणि अशा माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार असेल, ज्याच्या वाट्याला मतदारसंघात जो उमेदवार येईल तो उमेदवार या महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघातनं हमखास 100% जिंकून येईल असा मला एक ठाम विश्वास आहे. तर जो उमेदवार असेल, जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तोच येत्या काळात कर्जत मतदारसंघात निवडून येईल असं राजेश लाड यांनी आता स्पष्ट केलंय. तर राजेश लाड यांनी अनेक विषयांवर आपल्याशी दिलखुलास चर्चा केली, ते इथे आले आणि आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.